नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीके प्रवीण देसले चॅनल मध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या चॅनलवर 5वी ते 10वी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या। विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी पाठ क्रमांक 1 नाचरे मोरा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, 1 ते 2 शब्दात उत्तरे लिया। 1, मोर कोठे नाचायला हवा? उत्तर, आंब्याच्या वनात। 2, टाळी कोण देते? उत्तर, वीज। 3, वारा कोणाशी झुंजला आहे? उत्तर, ढगांशी। 4, तळ्यात कोण नाचत आहे? उत्तर, पाण्याचे थेंब। प्रश्न 2, कवितेच्या ओळी पूर्ण करा। 1, ढगांशी डॅश डॅश झुंजला रे, काळा काळा कापूस डॅश डॅश रे। ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे। 2, पावसाची डॅश डॅश थांबली रे, तुझी माझी डॅश डॅश जमली रे। पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे। प्रश्न 3, जोड्या जुळवा। अगट बगट। अगट काळा निळा, रिमझिम सातरंगी टपटप। बगट थेंब कमान सोंगडी पाऊस कापूस। उत्तर, काळा कापूस, निळा सोंगडी, रिमझिम पाऊस, सातरंगी कमान, टपटप थेंब। प्रश्न 4, योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण करा। 1, पावसाची रिमझिम थांबली रे। अ, झरझरदार झरली रे। आ, तुझी माझी जोडी जमली रे। योग्य पर्याय, तुझी माझी जोडी जमली रे। 2, नाचरे मोरा। अ, आंब्याच्या वनात। आ, आंब्याच्या बागात। योग्य पर्याय, आंब्याच्या वनात। प्रश्न 5, समानार्थी शब्द लिया। 1, आंबा आम्र। 2, वन जंगल। 3, वारा पवन। 4, आभाळ आकाश। प्रश्न 6, कवितेत आलेले काळा काळा सारखे पुन्हा पुन्हा येणारे शब्द लिया। उत्तर, 1, छान छान। 2,
टप टप, 3 थेम थेम, 4 झर झर। विद्यार्थ्यांनो, आज आपण नाचरे मोरा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला। थँक्यू।